आज आपण शिकणार आहोत घातांक म्हणजेच इंग्लिश मध्ये इंडिसेस किंवा एक्सपोनेंट्स. आपले आजचे मुद्दे आहे घातांकांचे नियम म्हणजेच लॉज ऑफ एक्सपोनेंट्स, अपूर्णांक घातांक म्हणजेच फ्रॅक्शनल एक्सपोनेंट्स, आणि अपूर्णांक घातांकात नियम पाळणे म्हणजेच फॉलोइंग रूल्स ऑफ एक्सपोनेंट्स फॉर फ्रॅक्शनल एक्सपोनेंट्स. आता आपण घातांकांचे काही नियमांची उजळणी करूया. ए चा एन वा घात म्हणजेच गुणाकाराच्या रूपात ए हा एन वेळा गुणाकारामध्ये येतो. ए चा एन वा घात गुणिले ए चा एन वा घात म्हणजेच पहिले ए चा एन वा घाताला आपण ए हा एन वेळा गुणाकारामध्ये लिहून दर्शवू शकतो. तसेच ए चा एम वा घात ह्याला ए हा एम वेळा गुणाकारामध्ये लिहून दर्शवू शकतो. आता या पूर्ण गुणाकारामध्ये ए हा किती वेळा येतो? एन अधिक एम वेळा. म्हणूनच आपण ह्या गुणाकाराला ए चा एन अधिक एम वा घात असे लिहू शकतो. ए गुणिले बी चा एन वा घात म्हणजेच काय? ए गुणिले बी ह्याला आपण गुणाकारामध्ये एन वेळा लिहितो. आता या आकड्यांना आपण थोडस क्रम वेगळा बदलून आपण जर लावलं तर आपल्याला काय दिसतं? ए हा सुद्धा एन वेळा गुणाकारामध्ये येतो आणि बी हा सुद्धा एन वेळा गुणाकारामध्ये येतो. तर ए जे आहेत हे एकत्र केले तर त्याला आपण ए चा एन वा घात असंही लिहू शकतो आणि एकत्र केलेल्या बी ला सुद्धा आपण बी चा एन वा घात असं लिहू शकतो. म्हणजेच आपण ह्या पूर्ण गुणाकाराला ए चा एन वा घात गुणिले बी चा एन वा घात असं लिहू शकतो. ए चा एन वा घातांक भागिले ए चा एन वा घातांक याचे सोपे रूप काढण्यासाठी आपण अंशाला आणि छेदाला गुणाकार रूपात लिहूया. अंशामध्ये ए हा एम वेळा गुणाकारामध्ये येणार आणि छेदामध्ये एन वेळा येणार. मग भागाकार केल्यानंतर काय उरणार? ए हा गुणाकारामध्ये एम वजा एन वेळा असणार. मग ह्याला आपण जर पुन्हा घातांकित रूपात लिहिलं तर काय मिळेल? ए चा एम वजा एन वा घातांक. म्हणजे आपला नियम असा झाला की ए चा एम वा घातांक भागिले ए चा एन वा घातांक बरोबर ए चा एम वजा एन वा घातांक. आपण हे नियम समजताना एम ला एन पेक्षा मोठे मानले, पण समजा जर एम हे एन पेक्षा छोटे असते तर तरी सुद्धा हे नियम बरोबर आहे. फक्त तेव्हा एम वजा एन ही एक ऋण संख्या असते. घातांकात ऋण संख्या पण असू शकते. पुढचं नियम म्हणजे ए चा एम वा घातांक आणि या संख्येचा एन वा घातांक याचे सोपे रूप काय असणार? लक्षात घ्या, इथे आपण एका घातांकित संख्याचे पुन्हा एकदा घातांक काढतो. तर आपण एका संख्येच्या घातांकाला गुणाकार रूप मध्ये लिहूया. तर कसं लिहिणार? ए चा एन वा घातांक हे गुणाकारामध्ये एन वेळा येणार. मग आपण जे घातांकांचे नियम शिकलो त्याप्रमाणे जेव्हा पायासारखा असेल तेव्हा दोन घातांकित संख्यांची जर गुणाकार होत असेल तर काय होतं? त्यांच्या घातांकांची बेरीज होते. तर मग आपल्याजवळ जो गुणाकार आहे तो आपण कसा लिहू शकतो? ए चा असा घातांक ज्याच्यात एम ची एन वेळा बेरीज असणार. म्हणजेच ह्याला आपण काय लिहू शकतो? ए चा एम गुणिले एन वा घातांक. म्हणजे आपला नियम काय झाला? ए चा एम वा घातांक आणि या संख्येचा एन वा घातांक बरोबर ए चा एम गुणिले एन वा घातांक. लक्षात ठेवा की हे जे सगळे नियम आपण शिकतोय हे अपूर्णांक घातांकांसाठी सुद्धा लागू होतात.
आपण आता पाहिलं की ए चा एनवा घातांक भागिले ए चा एनवा घातांक म्हणजे ए चा एम वजा एनवा घातांक. तर समजा एम आणि एन हे बरोबर असतील तर काय? आपलं उदाहरण मध्ये आता जे आपण पाहतोय त्याच्यात ए चा एनवा घातांक भागिले ए चा एनवा घातांक काय, याला आपण ए चा एन वजा एनवा घातांक लिहू शकतो. म्हणजे ए चा शून्यवा घातांक. पण आपल्याला भागाकार करून माहितीये की ए चा एनवा घातांक भागिले ए चा एनवा घातांक हा म्हणजे एकच असतो. याच्यावरून आपल्याला काय माहिती कळते? ए चा शून्यवा घातांक म्हणजे एक. इथे ए ही कुठलीही संख्या असू शकते शिवाय शून्याची. ए हे शून्य नाही असू शकत, बाकी कुठलीही संख्या असेल तर ए चा शून्यवा घातांक म्हणजे एक. मग आपण आणखीन एक गोष्ट पाहिली होती मागच्या उदाहरणात की ए चा एनवा घातांक वजा ए चा एनवा घातांक एफ कधी कधी एन पेक्षा लहानही असू शकतो. म्हणजे मग आपल्याला त्याचा घातांक रूपात लिहिला तर ए चा एम वजा एन घातांक असं लिहिलं तर एम वजा एन ही एक ऋण संख्या पण असू शकते. मग त्याला आपण सोप्या रूपात अजून लिहू शकतो का? तर आपण प्रयत्न करूया. तर ए चा ऋण एन असा घातांक असेल तर आपल्याला ह्याला काय कुठल्या पद्धतीत लिहू शकतो? ए चा शून्य वजा एन असा घातांक. शून्य वजा एन असा घातांक लिहिला तर आपल्याला लगेच दिसते की हे आपलं दोन घातांकाच्या भागाकार सारखं दिसतंय. मग आपण ते कुठल्या दोन घातांकांचा भागाकार करणार? ए चा शून्यवा घातांक भागिले ए चा एनवा घातांक. म्हणजेच ह्याचं सोपं रूप आपण घातांकामध्ये लिहिलं असतं तर ए चा शून्य वजा एनवा घातांक. आता या भागाकार रूपात तुम्ही पाहते की ए चा शून्यवा घातांक आपण जसं वर पाहिलं ते एक असतं. म्हणजे मग हे पूर्ण जे आपल्याकडे भागाकार आहे ह्याला आपण कसं लिहू शकतो? एक भागिले ए चा एनवा घातांक. म्हणजेच इथे ए चा ऋण एनवा घातांक बरोबर एक भागिले ए चा एनवा घातांक. ह्याच्याने तुम्ही कुठल्याही ऋण किंवा धन घातांकाला तुम्ही सोप्या रूपात लिहू शकता. आतापर्यंत आपण पूर्णांक घातांकांशी आपला संबंध होता. आता आपण शिकूयात की अपूर्णांक घातांक आले तर आपण काय करणार. याच्यासाठी आपण पहिले एक उदाहरण घेऊया. आपल्याला माहिती आहे की 9 म्हणजे 3चा दुसरा घात आहे म्हणजे 3चा वर्ग आहे. पण एक काम करूया, या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण अर्धावा घात लावूया. आपल्याला काय मिळत? 9चा अर्धावा घात म्हणजे 3च्या वर्गाचा अर्धावा घात. आता आपल्या समीकरणाच्या जे उजवी बाजूला जे आहे त्याला आपण सोपे करण्याचा प्रयत्न करू. आपण आता जे नियम शिकले घातांकांचे ते आपण इथे वापरूया. घातांकांच्या नियमाप्रमाणे काय करायला पाहिजे? आपण आतली जी घातांक संख्या आहे त्याच्यावर आपण एक घातांक लावा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? त्या दोन्ही घातांक संख्यांचे गुणाकार करावा लागेल. म्हणजे त्याला सोप्या रूपात लिहिलं तर 3 चा 2 गुणिले अर्धावा घात. 2 गुणिले अर्ध काय असतं आपल्याला माहिती आहे? 1 असत. आणि 3चा पहिला घात म्हणजे 3. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय दिसतंय की 9चा अर्धावा घात म्हणजे 3 असत. आता इथे तुम्ही लक्षात घ्या की 9 हा 3चा वर्ग होता म्हणून आपण काय लिहिलं? 9 बरोबर 3चा दुसरा घात. आता 3
हा नव्हता काय आहे वर्गमूळ, म्हणून आपण काय लिहू शकतो तीन हा नऊचा अर्धावा घात आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय लक्षात येते की आपण जर अर्धावा घात लावला म्हणजेच आपण त्या संख्येचा वर्गमूळ काढतो. आपण आता काय नियम पाहिला, एका संख्येचा अर्धावा घातांक त्याच्या वर्गमूळाच्या बरोबर असतो. काही उदाहरण पाहूयात आपण. चारचा अर्धावा घातांक म्हणजे चारचा वर्गमूळ जो की दोन आहे. पंचवीसचा अर्धावा घातांक म्हणजे पंचवीसचा वर्गमूळ जो की पाच आहे. मग समजा एका संख्येचा आपण एक तृतीयांशावा घातांक घेतला तर ते काय असणार ओळखा बरं. एका संख्येचा एक तृतीयांशावा घातांक जर आपण घेतला तर तो त्याच्या घनमूळाच्या बरोबर आहे. ते आपण काही उदाहरण पाहूया. आठचा एक तृतीयांशावा घातांक म्हणजे आठचा घनमूळ, आठचा तिसरा मूळ जो की दोन आहे. तसेच एकशे पंचवीसचा एक तृतीयांशावा घातांक म्हणजे एकशे पंचवीसचा तिसरा मूळ किंवा एकशे पंचवीसचा घनमूळ जो की पाच आहे. मग अपूर्णांक घातांकांसाठी आपल्याकडे काय नियम येतो, कुठल्याही संख्येचा एक छेद एन वा घातांक त्याच्या एन व्या मुळाच्या बरोबर असतो. आपण आता एन बरोबर दोन आणि तीन साठी उदाहरण पाहिलं तर इथे एनच्या जागी कुठलीही नैसर्गिक संख्या ठेवली तरी हा जो नियम आहे तो लागू होतो. लक्षात ठेवा इथे एन हा एक नैसर्गिक संख्या असायला पाहिजे. बाकीचे जे नियम आहेत ते सगळे जे नैसर्गिक घातांक संख्येसाठी आहेत तसेच अपूर्णांक घातांकांसाठी सुद्धा लागू होतात. आता जर आपल्याला कुठल्याही संख्येची अपूर्णांक घातांक संख्या पाहिजे असेल तर आपण काय करणार, तर ह्याच्यासाठी आपण आपला एका घातांक संख्याची घातांक काढणे हा जो नियम होता त्याचा आपण वापर करून हे समजायचा प्रयत्न करूया. उदाहरण आपलं आहे की ए चा एन छेद एन वा घातांक, ह्याला आपण कसं लिहू शकतो, ए चा एम वा घातांक आणि या संख्येचा एक छेद एन वा घातांक. आता ह्याचा अर्थ काय होतो, आपण काय काढतोय, ए चा एम वा घातांकाचा एन वा मूळ काढतोय. म्हणजे ए चा एम वा घातांक ही जी संख्या आहे ह्याचा एन वा मूळ काढतोय. ह्याला पाहण्यासाठी आणखीन एक तरीका आहे, आणखीन एक पद्धत आहे, म्हणजेच ए चा एन वा मूळ आणि या संख्येचा एम वा घातांक. आपण या दोन पद्धतीने आपण त्याच संख्येला पाहू शकतो आणि या दोन्ही जी पद्धती आहे ते आपल्याला कुठून मिळाली, एका घातांकित संख्येचा घातांक काढणे हा जो नियम होता त्याचा आपण वापर केलेला आहे ते हे समजण्यासाठी. आपण आतापर्यंत जे काही नियम शिकलो आहोत ते अपूर्णांक घातांकांसाठी कसे वापरणार हे समजण्यासाठी आपण काही उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे आठचा अर्धावा घातांक गुणिले आठचा एक तृतीयांशावा घातांक. तर आपल्याला काय दिसतंय, दोन घातांकित संख्यांची गुणाकार आहे ज्याच्यात पाया सारखा आहे. म्हणजे नियमानुसार आपण काय करायला पाहिजे, घातांकांची बेरीज करायला पाहिजे. आपल्या घातांकांची बेरीज काय येते, पाच छेद सहा. म्हणजेच आपलं उत्तर झालं आठचा पाच छेद सहावा घातांक. आपलं जो उत्तर आहे ते
ते पाहण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. कुठले? पहिले पद्धत म्हणजे आपण त्याला कसं पाहू शकतो, 8 चा 5वा घातांक आणि ह्याचा 6वा मोड. किंवा आपण असं पाहू शकतो की 8चा 6वा मोड आणि ह्याचा 5वा घातांक. अशा दोन पद्धतीने आपण आपल्या उत्तराकडे पाहू शकतो. दुसरं उदाहरण घेऊया, 4/7 7वा घातांक / 2/5वा घातांक. आता आपल्याला काय दिसत आहे, 2 घातांकित संख्यांचा भागाकार आहे जिथे पाया सारखा आहे. मग आपण काय करू शकतो, रुपया रुपयात लिहायला आपण काय करू शकतो, नियमानुसार घातांकांची वजाबाकी करणार. त्यांची वजाबाकी येते 6/35. म्हणजेच आपलं उत्तर काय झालं, एचा 6/35वा घातांक. म्हणजे मग आपण ह्या उत्तराला कसं पाहू शकतो, दोन पद्धतीने. आपलं उत्तर एचा 6व्या घातांकाचं 35व मूळ किंवा एचा 35व्या मुळाचा 6वा घातांक, असं दोन पद्धतीने आपण पाहू शकतो. आणखी एक उदाहरण घेऊया, 8/2/3वा घातांक. आता हे दिसायला तर आधीपासून सोप्या रूपातच दिसतोय, पण खरं म्हणजे आपण ह्याला अजून सोप्या रूपात लिहू शकतो. कस, आपण 8/2/3 असं पण लिहू शकतो. म्हणजे आपण काय करतोय, 2/3 आपण पुन्हा 2/3 घातांक लावतो. मग पुन्हा एकदा नियमानुसार आपण काय करायला पाहिजे, एका घातांकित संख्येचा आपण पुन्हा घातांक काढतोय. म्हणजे काय व्हायला पाहिजे, दोन्ही घातांकांचा गुणाकार व्हायला पाहिजे. तर म्हणजे आपलं उत्तर काय होईल, 2/3 × 2/3वा घातांक. आपला घातांक काय येतोय, 2 येतोय. म्हणजेच आपलं उत्तर काय झालं, 2/2 घातांक, जे की 4 बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं की आधीपासून सोपं दिसणारा सुद्धा जर आपल्याकडे एक संख्या असेल, घातांकित संख्या असेल, त्याला आपण अजूनही सोपं करू शकतो. आपण आतापर्यंत घातांकांबद्दल खूप काही शिकलो, पण ह्याचा कुठे कुठे उपयोग होतो, ह्याचं भरपूर जागेंवर महत्व आहे. जसं की भौतिक शास्त्र, अर्थशास्त्र, संगणक शास्त्र. आपण एक उदाहरण जीवशास्त्रातलं घेऊया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीर हे पेशींपासून म्हणजे सेल्स पासून बनलेलं आहे. तर आपण एक उदाहरण घेऊया की समजा आपल्याकडे आपल्याजवळ 10 पेशी आहेत. तर आणि आपल्याला माहिती आहे एका तासात प्रत्येक पेशी ही 2 पेशींमध्ये विभाजन होऊन जाते. तर मग आपल्याला माहिती काढायची आहे की 3 तासानंतर आपल्याकडे किती पेशी असणार. तर हे शोधण्यासाठी आपण प्रत्येक पेशीकडे पाहूयात काय होतंय ते. एका तासात 1 पेशी ही 2 पेशीमध्ये विभाजन होऊन जाते आणि मग पुढच्या एका तासात प्रत्येक पेशीचं आणखीन 2 पेशींमध्ये विभाजन होऊन जात. समजा आपल्याकडे सुरुवातीला 10 पेशी असतात, तर एका तासानंतर आपल्याकडे किती असतं, 10 × 20 पेशी, कारण प्रत्येक पेशी 2 पेशींमध्ये विभाजित होऊन गेली. आता ह्या 20 पेशी एका तासानंतर किती पेशींमध्ये विभाजित होऊन जातील, प्रत्येक पेशी ही 2 पेशीमध्ये विभाजित होते. म्हणजेच आपल्याकडे 2 तासानंतर, सुरुवातीपासून 2 तासानंतर किती पेशी असणार, 20 × 40. 40 म्हणजेच काय, सुरुवातीला जे 10 होतं 10 × 4. मग 3 तासानंतर किती पेशी असणार,
जे आपल्याकडे 40 पेशी होतात 2 तासानंतर, तर प्रत्येक पेशी ही परत 2 ह्याच्यात विभाजित होणार, म्हणजेच 3 तासानंतर आपल्याकडे किती असणार, 40 × 2 = 80 पेशी, म्हणजे आपलं उत्तर आहे 80 पेशी. हे उत्तर तुम्ही जर पुन्हा एकदा पाहतील तर हे काय, 10 × 8 असं आपलं उत्तर आहे. सुरुवातीला आपल्याकडे 10 होते, 3 तासानंतर आपल्याकडे 10 × 8 पेशी असे होते. तुम्हाला लक्षात येईल की 8 हे तर 2 चा घन म्हणजे 2 चा 3रा घातांक आहे. ह्याच्यावरून आपल्याला समजतंय की समजा आपल्याकडे सुरुवातीला 10 पेशी असतील तर एन तासांनंतर किती असणार, 10 × 2 = n-वा घातांक. म्हणजे अशा पद्धतीने या उदाहरणात आपला घातांकांचा उपयोग आपण करू शकतो. तसेच अर्थशास्त्रात आपण चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट शोधण्यासाठी सुद्धा घातांकांचा आपण उपयोग करतो. तर आज आपण काय काय शिकलो, घातांकांचे नियम, अपूर्णांक घातांक आपण कसे वापरायचे हे आपण शिकलो आणि काही उदाहरण सुद्धा पाहिले, आणि त्यांच्यात आपण हे जे आधी शिकलेले नियम होते ते अपूर्णांक घातांकांसाठी आपण कसे वापरणार हे सुद्धा आपण पाहिले. धन्यवाद.